लावणीच्या जुगलबंदीद्वारे वारकऱ्यांची सेवा टाळ आणि घुंगराचा झाला मिलाप. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवणच्या दिशेने निघालेला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यासाठी वारकऱ्यांसाठी वाखार येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तकांनी आपली कला सादर केली. घुंगरांचा छंछनाट, टाळ मृदुंगाचा नाद, लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप अशा भक्तिमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अवीट नमुना अनुभवायला मिळाला. पालखी सोहळा चालत जात असताना लावणी नृत्यातून वारकऱ्यांची अनोखी सेवा या माध्यमातून केली जात आहे. संचालिका मी अंबिका सांस्कृतिक कला केंद्र. गेली 32 वर्ष झाली वारकऱ्यांची सेवा होते. वारकऱ्यांची सेवा म्हणजे आता थकलेले पाय असतात आणि यवतला मुक्कामी असतात. यवतला मुक्कामी असल्यानंतर जे त्यांना आस लागलेली असती, महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती वारकऱ्यांना की इथं खूप छान कार्यक्रम असतो, जुगलबंदी आणि लावणी आणि अभंग याची, तर ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ आज 25 वर्ष त्या कथक येणारे लोक मी पाहिलेत वारकरी, आणि इथं आवर्जून ते भेट देतात. आणि इथं ते आल्यानंतर इतकं त्यांना छान वाटतं की इथं त्यांची पायाची मसाज केली जाते, थकवा त्यांचा दूर केला जातो, त्यांचे अभंग लावण्या त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदासाठी साजरा केलेल्या असतात. आणि इथं आल्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव होतो. टाळ आणि चाळ ह्याची जी जुगलबंदी आहे आणि ज्याचा तो संगम आहे तो न्यू अंबिका कला केंद्रामध्येच पाहायला मिळतो. त्यामुळं महाराष्ट्रातून वारकरी खास करून तिथं तो कार्यक्रम पाहण्यासाठी येतात आणि जेवणाचा आनंद घेतात. वेगळं काय, वेगळं असं काही नाहीये, जे नेहमी सारखंच आहे. पण यावेळेस जरा गर्दी पण वाढलेली आहे, वारकरी वाढलेले आहेत आणि म्हणजे उत्साह इतका आहे की पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे आता वारकरी आता पेरण्या वगैरे हे करून घरातली कामं आटपून मार्गस्थ झालेले आहेत. आता पाऊस चांगला पडू दे ही पांडुरंग चरणी आमची प्रार्थना आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी दौंड.